वंचितची पाच उमेदवारांची नवी यादी जाहीर झाली आहे. पुण्यातून वसंत मोरेंना वंचितनं तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे पुण्यात आता मोहळ आणि रवींद्र दंकेकर यांच्यासोबत वसंत मोरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे तिरंगी सामना पुण्यात पाहायला मिळेल. बारामतीत उमेदवार देणार नसल्याची भूमिका वंचितनं घेतली असून बारामतीत वंचित सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. गुरुवारी वसंत मोरे आता वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत. वंचितमधून वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आलेली. अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, पुण्यात आता तिरंगी लढत रंगणार असल्याचा पाहायला मिळत आहे. नक्कीच, आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आता वसंत मोरे हे प्रवेश करणार आहेत. गुरुवारी त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची मुंबईमध्ये जाऊन भेटही घेतलेली होती आणि पुणे लोकसभेसाठी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मागितलेला होता. पण त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो अशा पद्धतीचं एक आश्वासन आणि त्याविषयीची चर्चा सुद्धा झालेली होती. आणि त्यानुसारच आता वंचित बहुजन आघाडीची जी तिसरी यादी जाहीर झालेली आहे, ज्यामध्ये पाच उमेदवार आहेत, त्यामध्ये पुण्यामधून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे साहजिक आहे की आता वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहे. उद्या त्यांच्या घरी एक लग्न कार्य आहे आणि त्यामुळे गुरुवारी त्यांचा हा पक्षप्रवेश प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. पण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश वसंत मोरे यांना आता उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यामुळे चित्र पुण्यातलं आता हे बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना असताना आता वंचितची सुद्धा यामध्ये एंट्री झालेली आहे आणि त्यामुळे खरंच महायुती आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची मात्र आता डोकेदुखी वाढलेली आहे. कारण की पुण्यातल्या अनेक भागामध्ये वंचितचे कार्यकर्ते किंवा वंचितला मानणारा एक वर्ग आहे आणि याचाच फायदा वसंत मोरेंना या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण अधिकृतपणे आता मनसे सोडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये वसंत मोरे यांचा राजकीय प्रवास आहे तो अखेर आता सुरू झालेला आहे. अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. वंचितनं आता वसंत मोरे यांना पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर गुरुवारी वसंत मोरे यांचा आता वंचितमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. तर तिथं वंचितनं मात्र बारामती सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा आता जाहीर केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.